महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं कार्य आणि श्रेय सर्वाधिक आहे. उद्योजकांच्या क्षेत्रात मराठी माणसाने जी प्रगती केली आहे त्यामुळे जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालं आहे. मात्र विविध समाजांचा सहभाग नाकारता येणार नाही, मग तो गुजराती समाज असो व मारवाडी समाज असो आणि कुठलाही. मात्र महाराष्ट्राच्या जडणघडणामध्ये मराठी साहित्यक असतील, मराठी उद्योजक असतील, तसेच विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग हा जास्त आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसांविषयी श्रद्धा आहे. त्यांना पूर्णपणे याची जाणीव आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. धुळे जिल्ह्यातील दौंडाईच्या येथे आमदार जयकुमार रावल यांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुभाष भुमरे, आमदार गिरीश महाजन, आमदार अमरीश पटेल, आमदार काशीराम पवार यांच्यासह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. माननीय राज्यपालजींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे, आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे. हे खरंच आहे की वेगवेगळ्या समाजांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नाकारता येणार नाही. गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, इतर कुठला समाज असेल, पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक असतील, मराठी साहित्यिक असतील, मराठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे. मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबीला आपण जर बघितलं तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशोक्ती अलंकार हा वापरला जातो, तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही हे पूर्णपणे याची जाणीव आहे की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात, या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक. द कॉलमसाठी किशोर पाटील, धुळे.